सविनय जय महाराष्ट्र। मित्र हो, आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट ज्येष्ठ विधितज्ञ असीम सरोदे। सरोदे सर, गेली 4-5 दिवस सातत्याने न्यूजपेपरमध्ये झळकत आहेत आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या युवक शाखेने त्यांच्या कार्यालयावरती आणि घरावर काढलेला मोर्चा। बरं, एकटे असीम सरोदे त्याचे विक्टीम आहेत असे नाही, तर ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत रावसाहेब कसबे आणि ज्येष्ठ आंबेडकरी लेखक यशवंत मनोहर यांच्याही घरावर गेल्या 2 दिवसात अशा पद्धतीने हल्ले झालेत, त्याच्यात संप घोषणा दिल्या गेल्यात। तर नेमकं हे प्रकरण आहे तरी काय हे एकदा आसिमजींकडनं समजून घ्यायत। आसिमजी, तुमच्या घरासमोर जी काही निदर्शनं झाली, ही नेमकी निदर्शनं झाली कशासाठी? ऑफिस समोर त्यांनी निदर्शन केले आणि त्यांची अशी मागणी होती की राहुल गांधींनी जे अमेरिकेमध्ये एक वक्तव्य केलं आरक्षणाच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर, तर त्याचा अर्थ चुकीचा कोणीतरी पसरवला की राहुल गांधींनी आरक्षणाला विरोध केलेला आहे आणि आरक्षण रद्द करू काँग्रेसद्वारे असं त्यांनी सांगितलं आहे। मी ते भाषण पुन्हा पुन्हा ऐकलं, त्याच्यामध्ये 52 मिनिटाला एक प्रश्न विचारला आहे त्या बाईंनी आरक्षणाबद्दल। तर राहुल गांधींनी तेव्हा सांगितलं की जोपर्यंत समाजामध्ये फेअरनेस येत नाही, समानता येत नाही या अर्थाने, तोपर्यंत आरक्षण रद्द करू शकत नाही आणि जर समानता आली भारतामध्ये, खरोखर फेअरनेस आला, तर मग समान आरक्षण रद्द केलं जाऊ शकते। आता हे राहुल गांधींचं जर वाक्य असेल, त्याच्यात आरक्षण रद्द करणार किंवा आरक्षण आम्ही रद्द करू असं काहीच त्यांनी म्हटलेलं नाही। तरी आता राहुल गांधींच्या वाक्यात हीच भूमिका बाबासाहेबांनी मांडून ठेवली। एक्झॅक्टली, बाबासाहेबांनी ती भूमिका मांडली होती। आता कारण काय आहे की बाबासाहेबांना अधिकारांसोबतच कर्तव्यांची जाणीव असलेलं संविधान लिहिताना हे लक्षात आलं होतं की कुठेतरी एका समानतेच्या पातळीवर आणल्यावर आपण ती निकोप स्पर्धा सुरू झाली असं समजून ते आरक्षणाचा विचार करायला पाहिजे असं त्यांचं मत आहे। आणि डॉक्टर आंबेडकरांचं जे मत आहे ते जर राहुल गांधींनी मांडलं असेल तशाच प्रकारचं, तर मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काही संविधानिक दृष्टिकोनातून, कायद्याच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे। दुसरी गोष्ट, ते राहुल गांधींचं विधान आहे, त्याच्यासाठी मी माफी का मागायची हा मला प्रश्न पडला आणि माझ्या ऑफिसवर का आंदोलन केलं हे मला काही कळलं नाही। आता माझं ऑफिस ज्या भागात आहे तिथे 2 ते 5 झोपणारे लोक आहेत आणि त्यांना ते चालत नाही तसं खरं तर, आणि 2 वाजताच आंदोलन ठेवलं तर त्या लोकांना पण त्रास झाला सगळ्यात, त्यांच्या झोपेच्या अधिकाराचं उल्लंघन झालं। आणि ते मला म्हणत होते की तुमच्यामुळं असं आमच्या या गल्ल्यांमध्ये सुरू झालं, नाही तर आधी आमच्या एरियात असं नव्हतं असं ते म्हणतात। मग त्या घोषणा दिल्या त्या पण फार विचित्र होत्या, किंवा असीम सरोदेंचं करायचं काय, खाली डोकं उलटं पाय, हे आता माझं काय म्हणणं आहे की अशा बेकायदेशीरतेकडे जाणाऱ्या घोषणा का द्यायच्या? म्हणजे मी काही तसं काही वाईट केलं नाही, मी माझं वक्तव्य आरक्षणाबद्दल तर तसं नाही, माझं मत मी तसं काही मांडलं नाही। दुसरी, त्यांची एक अत्यंत आपण म्हणू की थोडी असंबद्ध आणि खूप मोठी काल्पनिक अशी एक त्यांची मागणी होती की मी राहुल गांधींना पत्र लिहायचं की तुम्ही यांची माफी मागा आरक्षण विरोधी अभियान केल्याबद्दल। आता त्यांनी तसं विधान केलं नाही तर मी त्यांना का सांगू की माफी मागा? राहुल गांधी माझ्या एवढ्या जवळचे नाही की मी त्यांना असं सांगू शकेन की माफी मागा, आणि चुकीचं विधान केलं नसल्यामुळे मी त्यांना तसं म्हणू शकत नाही कारण की माझं डोकं अजूनही ठिकाणावर आहे। मग मी गमतीने आमचे सहकारी आहेत बाळकृष्ण निराळकर, त्यांना मी म्हटलं पण की बहुतेक हे लोक असं आंदोलन करून मला राहुल गांधींच्या खूप जवळ नेण्याचा प्रयत्न करतात, म्हटलं ते बहुतेक सक्सेसफुल झाल्याशिवाय काही सोडणार नाही। तर गमतीचा भाग म्हणून हे आंदोलन पाहिलं, तरी असं असंबद्ध आंदोलन महाराष्ट्राने आधी पाहिलं नाही। आंदोलनं खूप होतात, त्याचं खूप नेमकेपणाने नियोजन केलं जाते, कोण त्याच्यात सहभागी असतील ते ठरवलं जाते, घोषणा किती चांगल्या असतील हे ठरवलं जाते आणि मागणी काय आणि ती मागणी पूर्तता करणाऱ्याकडे करायची असं आंदोलनाचं स्वरूप असते। आता इथे सगळंच असंबद्ध आहे आणि त्यामुळे त्याच्यामागे काहीतरी राजकारण आहे असं मला वाटते, आणि हे कोणीतरी गैरसमज मुद्दामून करून दिलेलं आहे असं वरवर आपल्याला वाटेल, पण मला असं वाटते की कोणीतरी सांगितल्यानुसार, कोणीतरी एक निदेशक आहे याचा, डायरेक्टर आहे, आणि त्यांच्या सांगण्यानुसार हे आंदोलन केलं। एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं आहे की साधारणतः या देशामध्ये 2 पद्धतीचं, एक राजकारण चालतं किंवा विचार करणं चालतं, एक सकारात्मक कृतिशील आणि संविधानिक पद्धतीचं आणि दुसरं असंविधानिक आणि खोटं नरेटिव्ह पसरवणारं अशा पद्धतीचं, ज्याला आजकालच्या भाषेमध्ये फेक नरेटिव्ह सेट करायचा जो काही अजेंडा चाललेला असतो, परंतु हे फेक नरेटिव्ह सेट करणारी लोकं सेट आहेत आणि ती लोकं कोण आहेत, अंधभक्त कोण आहेत, ट्रोलिंग करणारे लोकं कोण आहेत, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे।
आणि म्हणूनच राहुल गांधींनी जे काही स्टेटमेंट केले ते सगळ्या सोशल मीडियावरती अवेलेबल आहे आणि त्यांनी प्रश्नाच्या उत्तरामध्ये उत्तर स्पष्ट शब्दात दिलेलं आहे. किंबहुना त्यांची जर भूमिका आपण गेल्या काही वर्षातली बघितली तर उलट जातवार परत एकदा जनगणना व्हायला पाहिजे, 50% पुढे आरक्षण गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काँग्रेस प्रयत्न करेल, किंवा सामाजिक न्यायाची भूमिका असेल किंवा संविधान बचाव भूमिका असेल ही काँग्रेसने आणि राहुल गांधींनी सातत्याने घेतली आहेत. मग जेव्हा राहुल गांधी स्टेटमेंट करतात ते स्टेटमेंट पूर्ण न ऐकता त्याचा संदर्भ तोडून मधलंच वाक्य काहीतरी घ्यायचं, त्याला काहीतरी दुसरं शेपूट चिटकवायचं आणि लोकांमध्ये गैरसमज करायचं, अशा पद्धतीचं राजकारण करणारे पक्ष भारतीय जनतेला काही नवीन आहेत आणि ते लोकांना माहीत असल्यामुळे लोक दुर्लक्षही करतात. परंतु वंचित बहुजन आघाडी आणि थेट प्रकाश आंबेडकरांचा पक्ष जेव्हा अशा पद्धतीचं फेक नरेटिव्ह सेट करतो तेव्हा भुवयावरती गेल्याशिवाय राहत नाही. आणि तुमचे तर आधीपासून प्रकाश आंबेडकरांची माझ्या माहितीनुसार चांगले संबंध आहेत आणि तुम्ही राहुल गांधी एक पॉलिटिकल कॅरेक्टर आहे त्याच्याविषयी त्यांची काहीतरी राजकीय भूमिका असू शकते पण तुम्ही काही राजकीय व्यक्ती नाहीत आणि तुम्ही शाहू फुले आंबेडकरवादी कार्यकर्ते, माहितीच्या अधिकाराचे कार्यकर्ते, कायद्याचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात, असं करताना असीम सरोदे नेमके यांच्या हिटलिस्टवर कसे? नाही, मला वाटते ते निर्भय बनोच्या दरम्यान आम्ही जी संविधानिक भूमिका घेतली आणि आंबेडकरांचे विचार खूप सोप्या आणि परिणामकारक पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला की आंबेडकरांनी संविधान म्हणजे हे सांगितलेलं आहे, संविधानाचं रक्षण म्हणजे हे सांगितलेलं आहे, संविधानिक नैतिकता म्हणजे काय हे संविधानात त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते पालन न करणारे हे राजकीय पक्ष आहेत, हे चेहरे आहेत, हे आम्ही उघड करून दाखवल्यामुळे आमच्यावर त्यांचा राग आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्यामुळे महाविकास आघाडीला बळ मिळालं, लोकसभेमध्ये बरेच जण निवडून आले, त्यामुळे तुम्ही आता राहुल गांधींना सांगा की आरक्षणाच्या विरोधी भूमिका तुम्ही घेतली आहे तर तुम्ही माफी मागा. त्यांनी आरक्षण विरोधी भूमिका घेतली नाही हे मी तुम्हाला आधी सांगितलं, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्न येत नाही. पण तुम्ही मगाशी एक वक्तव्य आत्ता जो काही तुम्ही सांगत होते तेव्हा अर्धवट ते राहिलं म्हणून सांगतो की भारतीय जनता असं तुम्ही म्हटलं तर याच्यामागे भारतीय जनता पक्ष आहे याच्यामागे. आणि प्रकाश आंबेडकरांनी तसं केलं असेल तर ते दुःखद आहे असं मला वाटतं, कारण की मी प्रकाश आंबेडकरांना जे ओळखतो अत्यंत हुशार व्यक्ती आहेत. खरं संविधान त्यांनी महाराष्ट्रालाच नाही देशाला समजून सांगितलं पाहिजे, भारताचं संविधान त्यांनी परदेशात जाऊन सांगितलं पाहिजे, इतकी अपेक्षा त्यांच्याकडून आहे. आणि मला असं वाटते की आंबेडकर नाव आहे त्यांच्यासोबत, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या काय ताकद आहे आंबेडकर या नावामध्ये सुद्धा, ती ताकद प्रकाश आंबेडकरांनी वापरणं अपेक्षित आहे. आणि त्यांनी कोणाच्या वरचणीला जाण्याची काहीच गरज नाही. मग आता या आंदोलनातून जर असं दिसत असेल की ते भारतीय जनता पक्षाचं ऐकून असं आंदोलन आपल्या कार्यकर्त्यांकडून करून घेत आहे तर मग कार्यकर्त्यांच्या सगळ्या क्षमतांची, कार्यकर्त्यांच्या ऊर्जेची आणि कार्यकर्त्यांच्या भावनांची जी काही घालमेल ते तयार करतायत आणि त्याचा चुकीचा वापर करतायत त्याच्याबद्दल मग आता लोक बोलणार. आणि ते बोलण्याच्या आधी त्यांनी चूक सुधारायला पाहिजे असं मला वाटते. त्यांनी संविधानिक भूमिका घ्यायला पाहिजे, संविधानिक पक्षाच्याच बाजूने त्यांनी बोलायला पाहिजे आणि त्याच्यात काहीही पडझड झाली राजकारणाची तरी चालेल, त्यांच्यासुद्धा पक्षाची पडझड झाली तर चालेल, पण पुन्हा उभारी घेईल तो पक्ष. कारण वंचित बहुजन आघाडी ही ताकदवान अशी एक आपण म्हणू ऊर्जा आहे महाराष्ट्राची आणि त्याच्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी वेगळी काहीतरी भूमिका घ्यावी असं मला वाटते. एक्झॅक्टली, म्हणजे ह्या प्रश्नाला हात घालायचं कारणच आहे की वंचित बहुजन आघाडीची एक स्पेस आहे आणि ती स्पेस आजही राजकारणामध्ये शाबूत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून कदाचित आसिम सरोजेंना काही फरक पडणार नाही, रावसाहेब कसबेंना किंवा यशवंत मनोहरांना वयाच्या या टप्प्यावरती काही फार फरक पडेल असं वाटत नाही, कारण त्याच्या जमा खर्चाच्या पलीकडे गेलेली ही लोक आहेत. परंतु याच्यामधून जर वंचित बहुजन आघाडीसारख्या एका राजकीय पक्षाची USP कमी होत असेल, त्याच्या पाठीराख्यांमध्ये संभ्रम तयार होत असेल, तर मग धचा म केल्याचे जी काही इतिहास आहे तो इतिहास परत एकदा इथे येतोय आणि हे पेशवाईचं पातक परत एकदा जर आंबेडकर नावाला चिकटलं तर ते खूपच धोकादायक ठरेल. आणि म्हातारी मेल्याचं दुःख नाही परंतु काळ सोकावतोय ही वाईट गोष्ट आहे. म्हणून ह्या चर्चेचा मतितार्थ हाच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर आणि आंबेडकर नावाला जी काही विश्वासार्हता आहे ती विश्वासार्हता कुठे धोक्यात येऊ नये. कार्यकर्ते जे आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन प्रकाश आंबेडकरांच्या सगळ्या अपयशाच्या वारंवार जी काही राजकीय अपयश आहेत या अपयशाच्या काळात सुद्धा त्यांच्या पाठीशी ठामपणे गेली अनेक दशके उभे आहेत, त्यांना कुठेतरी त्यांचा भ्रमनिरास होऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून जी काही पुरोगामी लोक आहेत ह्या पुरोगामी लोकांमध्ये आपापसामध्ये फूट पडू नये आणि मूलत्वादी लोकांना आपण मोकळं पटांगण किंवा मैदान करून देऊ नये, कारण आगामी काळामध्ये लोकसभेच्या
इलेक्शन नंतर आता ज्या काही विधानसभेच्या इलेक्शन महाराष्ट्रामध्ये होणार आहेत याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून या सगळ्या भ्रमनिरासाच्या पार्श्वभूमीवरती प्रकाश आंबेडकरांनी स्वतः समोर यावं आणि याच्यावर काय जे असेल तो खुलासा करावा, ही पहिल्या प्रथम मागणी आहे. आणि दुसरी मागणी, तुमच्याकडे ज्या पद्धतीने चाललंय खरंच तुम्ही राहुल गांधींच्या जवळ गेलेला दिसतायत. ठीक आहे, फेक नॅरेटिव्ह केल्यांनी एक नॅरेटिव्ह सेट केला असेल, तुम्ही राहुल गांधींची वेळ घ्या आणि समोरासमोर इन कॅमेरा ते नेमके काय म्हटले त्याचा अर्थ काय एकदा महाराष्ट्राच्या जनतेला परत एकदा यांच्या आग्रहापोटी सांगावं अशी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.